शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे पुनश्च स्वागत पाहूया जयसिंगपुरातील एक धक्कादायक बातमीपत्र जयसिंगपुरात शासकीय कर्मचाऱ्याने गळपास घेतल्याने मृत्यू पाठदुखीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे जयसिंगपूर पोलिसात नोंद पाहूया सविस्तर बातमीपत्र पाठदुखीच्या त्रासाला कंटाळून एका शासकीय कर्मचाऱ्याने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे अनिल बाबासो भटगर वयवर्ष त्रेपन्न राहणार प्रियदर्शनी कॉलनी जयसिंगपूर असे त्यांचे नाव आहे या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली आहे याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यातून समजलेली अधिक माहिती अशी कोल्हापूर येथे शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत असणारे अनिल बडगर हे काही वर्षापासून पाठदुखीच्या आजाराने त्रस्त होते सोमवार दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरच्या वरच्या मजल्यावर रिकाम्या प्लॉटच्या बेडरूममध्ये असणाऱ्या स्लॅबच्या हुक्कास नॉयलांच्या दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केली आहेत जयशिमपूर पोलिसात याबाबत माहिती समजताच घटनास्थळी पोलिस नाईक सचिन निकम व सागर मगदूम यांनी पोहोचून पाहणी करून पंचनामा केला आहे याबाबत पंकज अनिल बंडगर वर्ष पंचवीस यांनी जयसिंगपूर पोलिसात वर्दी दिली असून पुढील तपास सहायक फौजदार तानाजी गुरव करीत आहेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला शारदा न्यूजसाठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी हुसेन शेख